नमस्कार शेतकरी मंडळी, मी सचिन इंगोले अॅग्रीवॉर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे. आणि जवळपास उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेला. आजचा व्हिडिओमध्ये नेमकं काय की ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी कोणते पीक लावले पाहिजे हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहोत. तर पहा, बरेचसे शेतकरी असतात की ज्यांच्यापाशी पाणी तर आहे पण उपलब्ध पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, मग कुठलं पीक घ्यावं समजत नाही. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ आणलेला आहे. तर पहा, तुमच्याकडे जर कमी पाणी असेल, म्हणजे जर समजा तुमच्या इकडे आत्ताच्या कंडिशनला म्हणजे मार्च एप्रिलच्या या कंडिशनमध्ये जर तुमच्या विहिरीला किंवा तुमच्या बोरवेलला 2 ते 3 तासच जर मोटर चालत असेल आणि अशावेळेस कोणतंच पीक घेणं शक्य नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या शेतात हिरवळीचे खतं याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बोरू, धेंचा, ताक, गवार अशा प्रकारचे तुम्हाला हिरवळीचे खतं घ्यायचे आहे. आता हिरवळीचे खतं म्हणजे काय, ते काय करतात, हे खतं काय करतात, ज्यावेळेस आपण याचा पेरा करतो जमिनीत, ज्यावेळेस तुम्ही याचा पेरा कराल, पेरल्यानंतर काय होतं की याचं झाड असं वर उगवतं आणि झाड उगवल्यानंतर मग हे जे झाड आहे हे हवेतलं नत्र स्थिर करतं. म्हणजे हे जे झाड आहे हे हवेतलं नत्र स्थिर करतं आणि हवेतलं नत्र स्थिर केल्यानंतर हे मग नत्र स्टोअर करून ठेवतं आपल्या पानामध्ये, फांदीमध्ये किंवा खोडामध्ये. मग ज्यावेळेस हे जे आहे बोरू, धेंचा किंवा गवार, ताग किंवा सुबाबूळ हे जे पिकं आहे, मग याला काय करायचं आहे की हे यांनी जे नत्र स्थिर केलेलं आहे हे स्थिर केलेलं नत्र ज्यावेळेस हे झाड फुलोऱ्यावर येतं, फुलोऱ्यावर आल्यानंतर या झाडाला तुम्ही कापून टाकायचं आहे जमिनीपासून. जमिनीपासून कापल्यानंतर हे ज्यावेळेस जमिनीत पडते त्यावेळेस याच्यातलं जे नत्र आहे ते नत्र ॲटोमॅटिक, आणि मी जेवढे काय पिकं आत्ता सांगितले हे सर्व पिकं जे आहे हे सर्व पिकं कुजण्यास, म्हणजे जमिनीत पडल्यानंतर लवकरात लवकर कुजतात. म्हणजे समजा तुम्ही जर मार्चमध्ये जर याची लागवड केली आणि याला हार्डली 2 किंवा 3 पाणी लागतात, तुम्ही स्प्रिंकलरने जरी पाणी दिले तरी चालून जातं बोरू किंवा धेंच्याला, मग याला पाणी द्यायचं आणि पाणी दिल्यानंतर मग हे पीक वर आल्यानंतर याला जमिनीलगत कापून घ्या. आणि जर कापणं शक्य होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट रोटावेटर फिरवलं तरी चालतं. त्यावेळेस काय होतं, मग याचे तुकडे तुकडे होऊन जातात. रोटावेटर फिरवल्यानंतर तुकडे झाल्यानंतर मग हे जमिनीत कुजण्यास, झाड कुजण्यास सुरुवात होऊन जाते. त्याचं खोड, त्याचे पानं, त्याचं फांदी सगळे कुजायला लागतात आणि कुजल्यानंतर हे जे आहे नत्र, हे नत्र उपलब्ध स्वरूपात तुमच्या जमिनीत पडून राहतं. आणि ज्यावेळेस तुम्ही मग नवीन पीक लावता, पुढच्या वर्षी कापूस लावा, सोयाबीन लावा किंवा कुठलंही पीक ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वर्षी लावता, तर त्यावेळेस हे उपलब्ध स्वरूपातलं नत्र आणि बाकीचे जे काय अन्नद्रव्य त्या झाडाने जमा केलेले आहे ते सगळे अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात असल्यामुळे ते लवकरात लवकर पुढचं पीक ग्रहण करतं आणि पुढच्या वर्षीचं जे पीक आहे ते बहारदार येतं, जोमदार येतं आणि तुमचा जवळपास एक खताचा डोस तुमचा तिथे वाचून जातो. तर अशा प्रकारचा फायदा तिथं होतो. आणि जर समजा तुम्ही हिरवळीचं खत वापरलं तर जे शेतकरी शेणखत टाकू शकत नाही, म्हणजे जर काय कसं असतं की बरेच वेळा पाणी असतं परंतु बरेच वेळा काय होतं की तुमच्यावर आपले जे शेतकरी वर्ग आहे बऱ्याच शेतकऱ्याला कर्जाचा डोंगर असतो, त्यामुळे मग ते शेणखत अफोर्ड करू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस त्यांनी काय करायचं आहे, पाणी उपलब्ध आहे मग यावेळेस बोरू किंवा धेंच्या हार्डली तुम्हाला 200 रुपयात 30 किलोपर्यंतची बॅग मिळून जाते आणि एका एकरामध्ये 40 ते 50 किलो आपल्याला ते पेरायचं आहे. तुम्ही 1 ते 2 एकर यावर्षी प्रयोग करून पहा, तुमचं पुढच्या वर्षीचं पीक निश्चित 1.5 ते 1.5 पट निश्चित उत्पन्न वाढतं याची गॅरंटी ॲग्रीपॉवर घेत आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही प्रयोग करा जेणेकरून कमी पाण्यात, आणि यावर्षी तर उत्पन्न होणार नाही परंतु पुढच्या वर्षी तुमचं उत्पन्न कमी खर्चात हमखास 1.5 ते 1.5 पट वाढतं या प्रयोगामुळं. तर मित्रो, असे प्रयोग आणि याच्यानंतर आणखी भरपूर प्रयोग आपले उन्हाळ्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहणं तुम्हाला आवश्यक आहे. धन्यवाद.